नमस्कार, मी कविता शिंदे आमची सॉलिड टीम मध्ये आपलं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला स्टार्टरचा एक वेगळा प्रकार दाखवणार आहे, चिकन ड्रमस्टिक इन गार्लिक शेजवान सॉस मध्ये. चला तर आपण कृतीला सुरुवात करूया. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. हे 1 किलोचे ड्रमस्टिक घेतलेले आहे, ह्याला थोडे चिरा मारून घेऊया. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मसाला पूर्ण आत राहतो. 2 चमचे आले लसूणची पेस्ट आहे, चवीनुसार मीठ, 1 चमचाभर काश्मीरी मिरची पावडर आहे, ग्रीन चिली सॉस आहे 1 चमचा, रेड चिली सॉस हा पण 1 चमचा घेतला आहे, डार्क सोया सॉस आहे हा 1 चमचाभर टाकले, 1 चमचाभर व्हिनेगर घातले. आता हे सगळं एकत्र करून मॅरिनेशन करायचं आहे. याचं 1/2 तास मॅरिनेशन करून ठेवूया. आलेलं आहे, आता आपण याचं फ्राय करायची रेसिपी चालू करूया. 1 अंडे टाकायचं आहे, 1 चमचाभर तांदळाचं पीठ आहे, 1 चमचा मोठा टेबलस्पून कॉर्नफ्लावर आहे, 2 चमचे भरून मैदा टाकायचा आहे, 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचाभर कच्चं तेल टाकायचं आहे. तेल तापायला ठेवलेलं आहे, आता 1-1 ड्रमस्टिक तेलात सोडूया. ड्रमस्टिक फ्राय झालेले आहेत आपले. एका पॅनमध्ये आता 1 चमचाभर तेल गरम केले, जवळजवळ 10-12 लसूण पाकळ्या मी क्रश करून घेतलेल्या आहेत. आपला कांदा, हे 2 बारीक कांदे घेतले, ते पण त्यात परतून घ्यायचे लगेच. लसूण आणि कांदा परतून झालेला आहे, आता लगेच त्यावर बाकी सॉस टाकून घेऊया. सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस प्रत्येकी 1 चमचा, व्हिनेगर 1 चमचाभर, टोमॅटो केचप आहे, अर्धी वाटी शेजवान चटणी टाकायची आहे, 1 चमचाभर कॉर्नफ्लावर मी 1/2 वाटी पाण्यामध्ये मिक्स केलं आहे. आपला शेजवान गार्लिक सॉस तयार झालेला आहे. हा ड्रमस्टिक आपण टाकायचे आहे. 1-1 ड्रमस्टिक आपण सॉसमध्ये टाकायचे आहे. चिमूटभर ब्लॅक पेपर टाकायचं. ड्रमस्टिक इन चिली गार्लिक शेजवान सॉस मध्ये रेडी आहे. एकदम ज्यूसी आहे, खूप टेस्टी आणि ज्यूसी आहे. हे बघा, खूप इझी एकदम हे झालेलं आहे. ह्याला 2 वेळा फ्राय, एकदा फ्राय केलेलं आहे आणि एकदा ह्याला आपण सॉसमध्ये हे करून घेतलेलं आहे. आपले ड्रमस्टिक इन चिली गार्लिक शेजवान सॉसमधले रेडी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा.
आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून मला एकदा कळवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.